हालेलुया आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनांच्या यहोवा राजा, पुन्हा एक वार तुझ्या दयेच्या कृपेच्या आसनाजवळ येण्यासाठी तुझी महान दया कृपा तू पुरवलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देते. आजच्या सुंदर दिवसाबद्दल धन्यवाद देते. विशेष करून ह्या वेळेबद्दल तुला धन्यवाद देते. प्रभू, तुझं वचन सांगतं की तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहीन, आणि ती गौरवी कृपा तू आम्हाला पुरवत आहेस याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. विशेष करून आता मी जी बोलणारी आहे आणि ऐकणारे आम्ही तुझ्या हातात पडतो. ये पवित्र आत्म्या, तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. येशू माझा तारणाऱ्याच्या गोड गौरवी नावात मागते पित्या, म्हणून तू आई. आमेन. हालेलुया. प्रियानो, माझा मागचा विषय होता गौरव. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्यानं आपल्या शिष्यांजवळ येऊन शिष्यांना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. म्हणजे वधस्तंभावरती पूर्ण झाले असं म्हणून जेव्हा त्याला पित्यानं त्याचं गौरव पुन्हा एकदा दिला, तो अधिकार जेव्हा दिला, तेव्हा तो अधिकार मिळाल्याबरोबर तो शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोका शिष्य करा. तसंच मार्क 16:15 ह्याचं हेडिंगच आहे की येशूची अखेरची आज्ञा. मग त्याने त्यांना म्हणजे शिष्यांना सांगितलं की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि याला ग्रेट कमांड मिशन म्हणून ओळखलं जातं. तर प्रियानो, त्याचं गौरव त्याला मिळाल्यानंतर, त्यानं आम्हाला त्याचे अधिकार मिळाल्यानंतर जी आज्ञा केलेली आहे ती आज्ञा केलेली आहे ती स्पष्ट, म्हणजे आम्हाला सुवार्ता सांगायची आहे. आणि सुवार्ता कशासाठी सांगायची आहे आम्हाला कळलं, परंतु ज्यांच्यापर्यंत अजून त्याचं नावच गेलं नाही, कारण तारणासाठी त्यांना प्रभूचं नाव माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला घोषणा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना स्वर्गारोहण होण्यापूर्वी आम्हाला तेच सांगितलेलं आहे प्रियानो, की तुम्ही जाऊन घोषणा करा, सुवार्तेची घोषणा करा. रोम 10:13 ते पुढचं वचन सांगतं की कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचं तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकलं नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि म्हणून प्रियानो, त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना प्रभूचं नाव माहीत होण्यासाठी आम्हाला घोषणा करणं गरजेचं आहे. कारण वैयक्तिक तारणारा म्हणून आपला प्रभू आहे, आणि प्रत्येकाचं तारण होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून येशया संदेष्टा त्याच्या वचनामध्ये सांगतो की सुवार्ता सांगणं किती गरजेचं आहे, किंवा सुवार्ता सांगितल्या न सुवार्ता सांगणं म्हणजे नेमकं काय, त्याच्यासाठी आपण पाहूयात येशया 52:7. जो सुवार्ता सांगतो शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करत आहे असे सिओनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. हालेलुया. म्हणजे येशया संदेष्टानं सांगितलेलं आहे की सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम दिसतात. परंतु पुढं जाऊन जर आपण पाहिलं तर जो पौल आहे तो पौल म्हणतो मात्र म्हणतो वचन 9:16 की जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचं कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला ही मोठी आज्ञा केलेली आहे की आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. आणि सुवार्ता का सांगितली पाहिजे याच्यासाठी पौलाने मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
त्याच सुवार्ता सांगण्याविषयी यशा संदेष्टा सुद्धा सांगतो की जो सुवार्ता सांगतो त्याचे पाय किती मनोरम दिसतात. आणि ज्या पौलानं त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेऊन मोठं सुवार्तेचं काम केलं तो सांगत आहे की सुवार्ता सांगितली तरी प्रतिष्ठा मिरवण्याचं कारण नाही. आणि त्याची त्याने दोन कारणं सांगितलेली आहे. एक म्हणजे सुवार्ता सांगणं आमचं काम आहे, तो भाग आहे, तो आमच्या आम्ही जर त्याला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे तर तो आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि दुसरं कारण तो सांगतो प्रतिष्ठा न मिरवण्यासाठी जर सुवार्ता जर सांगितली नाही तर केवढी दुर्दशा होणार. हालेलुया हालेलुया. प्रियाणं कित्येक वेळा आमची मानसिकता अशी झालेली असती की सुवार्ता कोण सांगू शकतो, ज्याचं सगळं ठाक ठीक आहे तोच सांगू शकतो. परंतु आपण पाहतो की पौल गलतीकरांना सांगताना म्हणतो की तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळं मिळाला. म्हणजे पौलाने पहिल्या वेळेस जी सुवार्ता सांगितली तेव्हा तो शारीरिक व्याधीमध्ये होता. नंतर आपण हन्नाचं उदाहरण पाहतो. हन्ना लूक दुसरा अध्याय 36 ते 38 जर पाहिलं तर हन्ना ही तिचं वय होतं 84 आणि ही 84 वर्षाची ही हन्ना देवाचं काम करत होती, देवाची सेवा करत होती. आणि म्हणून प्रियानो अगदी अनुकूल परिस्थिती असणारी व्यक्तीच किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर हे काम फक्त पास्टरचंच आहे असं गृहीत धरून आपण जर निवांत बसलो आणि जर सुवार्ता सांगितली नाही तर आम्हाला पौल इशारा देत आहे की तुमची केवढी दुर्दशा होणार. आणि म्हणून सुवार्ता आम्हाला सांगायलाच पाहिजे. आणि ही सुवार्ता सांगण्यासाठी अतिशय उत्तम असं उदाहरण म्हणजे खुद्द आपलं प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो योहानकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय त्याचं हेडिंग आहे येशू व शमरोणी स्त्री. येशू व शमरोणी स्त्री ही शमरोणी स्त्री एकटी आहे. आपलं जो ख्रिस्ती विश्वास आहे प्रियानो तो विश्वास आम्हाला सांगतो की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा जो शास्त्र भाग आहे योहानानी जवळजवळ ह्या 4 अध्यायामध्ये 1 ते 42 पर्यंतची वचनं येशू व शमरोणी स्त्री यांच्या संदर्भात आहे. आणि आम्ही जर तिथं पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त खुद्द आम्हाला शिकवत आहे की कशा प्रकारची सुवार्ता सांगायला पाहिजे, कशा पद्धतीनं सुवार्ता सांगायला पाहिजे. काही वेळेस आम्ही सुवार्ता सांगण्यासाठी विचार करतो ह्या ठिकाणी जायला पाहिजे, अशाच कुटुंबात जायला पाहिजे. परंतु इथं आम्हाला खुद्द प्रभू येशू ख्रिस्त दाखवत आहे की इतकं सुंदर आहे त्यामध्ये की ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जर आपण वचन 5 पासून जर पाहायला लागलो तर त्या ठिकाणी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त यहुदिया सोडून गालिलात निघाला होता. आणि ह्या गालिलात जाण्यासाठी 2 वाटा होत्या, एक लांबची वाट होती आणि एक जवळची वाट होती. आणि ती जवळची वाट शमरोनामधून जाणार होती. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तीच वाट निवडली. तिथं गेल्यानंतर सुखार नगरमध्ये त्या शमरोनातल्या सुखार नगरामध्ये येशू ख्रिस्त पोहोचल्यानंतर तिथं असं वर्णन केलेलं आहे प्रियानो की येशू चालून चालून दमलेला याकोबाच्या झऱ्या बसला. हालेलुया. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्र आपल्याला नव्या करारात सांगतं की जवळजवळ 81 वेळा असा उल्लेख आहे की येशू हा मानव पुत्र होता. म्हणजे त्याला सगळ्या आपल्याला जशा प्रकारच्या भावना आहेत आपण जसं दमतो ह्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं अनुभवलेल्या आहे. इथं म्हटलेलं आहे की तो
कसा चालून चालून दमलेला त्या झऱ्यावर बसलेला आहे. आणि म्हणून प्रियानो आम्हाला हेही सांगतं की सुवार्ता सांगण्यासाठी आमची सगळी शारीरिक स्थिती सुद्धा एकदम उत्तम, आम्हाला वाहतुकीचं साधन सुद्धा उत्तम असावं असं नाही, तर इथं तो स्वतः त्या सुखार नगरामध्ये ती जवळची वाट स्वीकारून त्या शंभरोणामध्ये गेलेला आहे प्रियानो. आणि तिथं गेल्यानंतर शिष्य अन्न खरेदी करण्यासाठी अन्न आणण्यासाठी नगरात जातात आणि त्याच वेळेला एक स्त्री, शंभरोणी स्त्री, त्या विहिरीवरती पाणी भरायला येते. ती स्त्री पाणी भरायला आल्यानंतर प्रियानो संभाषणाला सुरुवात येशूनच केलेली आहे. येशूनच स्वतः तिला म्हटलेलं आहे की मला प्यावयाला पाणी दे. हालेलुया, हालेलुया. आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्याला खूप मोठं काम करायचं देवाचं, आणि जी अनुकूल परिस्थिती होती ती विहिरीतनं पाणी काढायला आली होती आणि येशू तिला म्हणतो की मला प्यावयाला पाणी दे. आणि जेव्हा ती स्त्री हे ऐकती, त्याच्याकडे पाहती, तेव्हा ज्या वास्तवामध्ये ती होती, जे तिचे अनुभव होते, ते अनुभव तिच्या डोक्यामध्ये विचार चालायला लागतात. आणि त्या विचारामधून प्रियानो ती म्हणती की आपण यहुदी असता माझ्यासारख्या शंभरोणी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे. तेव्हा शंभरोणी आणि यहुदी यांच्यामध्ये वैरभाव होता आणि म्हणून ती एक चार चौघा यहुदीसारखा येशूला समजती आणि पाणी मागितल्यावर ती म्हणती की तुम्ही कसं काय माझ्याकडं पाणी मागता. परंतु येशू तिला म्हणतो देवाचं दान म्हणजे काय आणि मला प्यावयाला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. हालेलुया. प्रियानो येशू स्वतः त्या स्त्रीला प्यावयाला पाणी दे म्हणतो आणि जेव्हा तिच्या वास्तवामध्ये ज्या परिस्थितीमध्ये ती होती त्यामधून तिने ते आपले विचार प्रकट केले तेव्हा मात्र येशू नुसतं पाणी म्हणत नाही प्रियानो, तिथं तो म्हणतो की जिवंत पाणी. आणि तिथं तो तिला म्हणत आहे की तुला पाणी मागणारा कोण आहे हे तुला कळलं असतं तर त्यानं तुला जिवंत पाणी दिलं असतं. पुन्हा प्रियानो पुढच्या वचनामध्ये असं दिसून येतं आपल्याला की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो मी कोण आहे हे तुला कळलं असतं तर तू जिवंत पाणी मागितलं असतं, मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. पुन्हा ती त्या विचारात जाती. एक सामान्य तो वेळ सांगितलेला आहे की अतिशय उष्ण असा काळ होता. तिथं स्पष्टपणे असं म्हटलेलं की सहावा तास होता जेव्हा ती स्त्री त्या विहिरीवर पाणी भरायला आली होती. जेव्हा येशू दमून थकून त्या झऱ्यावर बसला होता तो सहावा तास म्हणजे अतिशय उष्ण असा काळ होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये येशूचं ध्येय काय, येशूच्या डोक्यामधले विचार काय, आणि मग ती स्त्री त्याला म्हणती तो पाणी देईन, जिवंत पाणी देईन म्हटल्यानंतर पुन्हा तिचे विचार की ह्या विहीर तर खोल आहे आणि ह्याच्याकडे पोहरा नाही आणि हे कसं काय पाणी देणार आहे. आणि मग पुन्हा ती प्रियानो स्पष्टीकरण करती की ही याकोबाची विहीर आहे, स्वतः याकोब, त्याची मुलं आणि त्याची गुरंढोरंसुद्धा या विहिरीतून पाणी प्यालेले आहेत आणि ही विहीर त्यानं आम्हाला दिलेली आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय. हालेलुया. खुद्द अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव तिच्या समोर उभं राहून तिला म्हणत आहे की तू जर मला पाणी मागितलं असतं तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. परंतु ती प्रियानो तिच्या पूर्वजामध्येच गुरफटलेली आहे आणि म्हणून ती मोठ्या अभिमानानं सांगती आणि पुढं म्हणती की त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का. म्हणजे ती स्त्री येशूला एक चार चौघी यहुदीसारखा समजत असती. परंतु प्रियानो येशूकडं किती संयम आहे पहा. आम्हाला कित्येक वेळा अनुभव आहे, आम्ही एखाद्या ठिकाणी जर सुवार्ता सांगायला गेलो आणि सुवार्ता सांगत असताना
आम्ही सांगत तर असतो स्वार्था येशूची आणि स्वार्था सांगत असताना यदा कदाचित एखाद्या व्यक्तीनी काही शंका विचारली त्यांच्या पूर्व आयुष्यामधलं काही बोलले तर आम्ही डिस्टर्ब होतो प्रियानो आणि मग आम्ही क्षणभर विचार करतो आणि मनात आपल्याला असं वाटतं की मी काय सांगतो ते ऐक अशी आपली भावना असती परंतु इथं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ती असं म्हणती तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात काय तरीसुद्धा तो ऐकतो आणि पुढं तो म्हणतो की जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही हालेलुया हालेलुया तिला जो अभिमान किंवा तिचं जे पूर्वज्ञान असतं की ही याकोबाची विहीर आहे तो स्वतःही ह्या विहिरीतून पाणी प्यालेला आहे त्याची मुलं त्याची गुरंढोरं आणि त्यानं ही विहीर आम्हाला दिलेली आहे पण येशू तिला म्हणतो की ही हे पाणी पिल्यानंतर त्याला परत तहान लागणार आहे परंतु मी जे पाणी देईन त्याला कधीही तहान लागणार नाही आणि ते पाणी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असं होईल हालेलुया चार चौघांसारखं त्याला यहुदी समजून ती तिच्या वास्तवामध्ये असलेल्या तिच्या अनुभवामधून ती त्याच्याशी बोलत असली तर प्रभूची जी तिला जे सांगणं आहे त्याच्यामध्ये बघा तो म्हणत आहे की सार्वकालिक जीवनासाठी प्रियानो आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं हेच प्रभूचं ध्येय आहे हीच प्रभूची इच्छा आहे आणि मग पुढं असं आहे की ती एक सामान्य उपेक्षित स्त्री आहे तो जो समय आहे त्या विहिरीवर पाणी भरायला आली त्याच्यावरून ही गोष्ट आपल्या लक्षात येते आणि ती सगळं ऐकल्यानंतर एकच तिच्या आवाक्यातलं परत तहान लागणार नाही म्हटल्याबरोबर ती काय म्हणते माहिती का मला तहान लागू नये व पाणी आणण्यासाठी महाराज मला इथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या संभाषणाची सुरुवात आहे प्रभू येशू ख्रिस्त खुद्द तिला पाणी मागत आहे की मला प्यावयाला पाणी दे आणि त्या संभाषणामध्ये त्या पॅरेग्राफमध्ये शेवटी असं आहे की ती स्वतःच म्हणती मला पाणी द्या म्हणजे ती जे पाणी भरायला आली होती ते याकोबाच्या विहिरीतलं होतं ते पिल्यानं परत परत तहान लागणार होती परंतु तिला कळतं की हे हा जो पाणी देणार आहे ते पाणी पिल्यानंतर मला परत तहान लागणार नाही परत इथं यावं लागणार नाही मग आपण का मागू नये पाणी आणि म्हणून ती त्याला म्हणते की मला द्या तिनं येशूकडं पाणी मागितल्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण हालेलुया येशूनं तिला पाणी मागितलं तेव्हा ही ती लागलीच काय पाणी द्यायसाठी विहिरीमध्ये तिने आपली घागर सोडली नाही आणि इथं येशू पण येशूकडं ती पाणी मागत आहे तेव्हा लागलीच येशूनंही तिला पाणी दिलं नाही तर येशूनं तिला म्हटलं की तुझ्या नवऱ्याला बोलावून आण हालेलुया जिवंत पाणी सार्वकालिक जीवनासाठी तिच्यामधलं जे उणे पण आहे ते काढणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की तुझ्या नवऱ्याला बोलावून आण आणि ती स्त्री म्हणाली मला नवरा नाही आणि येशूनं तिला म्हटले मला नवरा नाही हे ठीक बोललीस हालेलुया कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितलेस नवऱ्याला बोलावून आण म्हटल्यानंतर तिचं उत्तरही मला नवरा नाही आणि मला नवरा नाही हे तिने सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त एवढं मोठं तिचं उणे पण त्याला माहीत आहे तरी पण तो तिला शाबासकी देत हो तिला प्रोत्साहन देत त्याला त्याचं ध्येय गाठायचं आहे तिला सुवार्ता सांगायची आहे तिच्यातलं उणपण काढून त्याला तिला जिवंत पाणी द्यायचं आहे आणि म्हणून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला हे सगळं माहीत आहे ती तर फक्त म्हणाली मला नवरा नाही परंतु येशूनं तिला
तिचं उणं पण दाखवलं आणि मला नवरा नाही हे ठीक बोललीस आणि पुढं तो म्हणतो की हे तू खरे सांगितलेस. हालेलुया हालेलुया. मला प्यावयाला पाणी दे म्हणतो तेव्हा ती त्याच्याकडे एक चार चौघा यहुदीसारखा म्हणून पाहती. परंतु जेव्हा तिचं पूर्वायुष्य तिचं आत्ता असलेलं वास्तव तिचं सत्य जेव्हा तो उघडकीला आणून एका शाबासकीच्या स्वरामध्ये तिला म्हणतो तेव्हा ती लगेच म्हणती आपण संदेष्ट आहात हे आता मला समजले आहे. हालेलुया. आता चार चौघ्या यहुदीच्या वरून ती त्याच्याकडे संदेष्टा म्हणून पाहत आहे. प्रियानो संदेष्टा म्हणून पाहत आहे. डोक्यामध्ये तर तिच्या हेच आहे, आपण पुढं पाहणार आहोत, तिच्या डोक्यामध्ये हेच आहे की त्यानं काय केलेलं आहे, खरं सांगितलेलं आहे, माझं जे आहे ते खरं सांगितलेलं आहे. परंतु विषयांतर करण्यासाठी प्रियानो हा संदेष्ट आहे असं समजल्यानंतर ती त्याच्याबरोबर उपासनेच्या स्थळाविषयी बोलायला लागते. हालेलुया हालेलुया. परत बघा प्रभू येशू ख्रिस्ताचा किती मोठा संयम आहे प्रियानो. पाणी दे म्हटल्यानंतर तू मला ओळखलं असतंस तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. परंतु ती पूर्वजामध्ये गुरफटती पण येशू तिला अशा पद्धतीनं समजावून सांगतो की मी जे पाणी देईन ते जिवंत पाणी पिल्यानंतर पुन्हा तहान लागणार नाही, ते सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असं होईल. तेव्हा ती त्याला पाणी द्या असं म्हणती. आणि इथं तर आता तिचं उणे पण दाखवल्यानंतर प्रियानो विषयांतर करून ती उपासनेच्या स्थळाविषयी बोलत आहे. तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त संयमानं तिला सांगत आहे प्रियानो की अशी वेळ येत आहे की डोंगरावर किंवा येरुश्लेममध्ये सुद्धा उपासना नाही, तर त्याचे जे उपासक आहेत ते उपासक हे आत्म्यानं आणि खरेपणानं उपासना करतील. अशी वेळ येत आहे आणि पुढं तो म्हणतो किंबहुना अशी वेळ येत आहे आलीच आहे. हालेलुया. यदा कदाचित हा समय तोच नसेल काय? आम्ही डोंगरावरही नाही आणि मंदिरातही उपासना करत नाही. परंतु इथं प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत असताना म्हणत आहे की उपासना करण्यासाठी प्रियानो ती उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे, त्याच्यासाठी ठिकाणाची आवश्यकता नाही. आणि म्हणून तो पुढं म्हणतो की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानी त्याची उपासना आत्म्यानं व खरेपणानं केली पाहिजे. हालेलुया हालेलुया. किती मोठं प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्यासाठी आदर्श उदाहरण आहे की आम्ही कशा पद्धतीनं सुवार्ता सांगायला पाहिजे. ती एक शमरोडी स्त्री एकटी आहे, तिला वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त किती सुंदर रीतीनं सांगत आहे. चार चौघासारखा यहुदी सोडून आता ती संदेष्टा आणि जेव्हा तो देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानी आत्म्यानं खरेपणानं उपासनी केली पाहिजे असं म्हटल्याबरोबर तिसरी त्याला म्हणाली मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे, तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. म्हणजे तिला माहीत आहे, तिच्याकडे माहिती आहे की असं कोणीतरी येणार आहे, मसीहा ख्रिस्त येणार आहे आणि तो हे आम्हाला सांगणार आहे. आणि तिच्याकडून जेव्हा ते येतं तेव्हा येशू तिला म्हणाला जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. हालेलुया. प्रियानो तिचा अनुभव, तिला असलेली माहिती आणि त्या माहितीपासून यहुदी सोडून संदेष्टा सोडून हा आता मसीहासारखा ख्रिस्त असं कोणी येणार आहे त्याच्यासारखं आहे असं जेव्हा ती म्हणती तिला थोडीशी ओळख पडती तेव्हा येशू तिला म्हणतो की तो मी तोच आहे. हालेलुया हालेलुया. प्रियानो इथं तिची प्रभू येशू ख्रिस्ताशी मुलाखात होती, इथं तिचं एन्काउंटर होतं प्रियानो. की तिच्या डोक्यात तर प्रियानो हे आहे की ह्यानं मला काय केलेलं आहे, खरं सांगितलेलं आहे. आणि परंतु त्याच्याशी बोलत असताना तिला जाणवतं
की हा कोणीतरी संदेशत आहे आणि नंतर तर ती स्पष्टपणे त्याला म्हणती की मशीहा ख्रिस्त जो येणार आहे तो आम्हालाही सांगणार आहे आणि तो म्हणतो तो मीच तो आहे खुद प्रभू येशू ख्रिस्त तो स्वतः तारणदाता उद्धारदाता तिच्या समोर उभारून सांगत आहे परंतु किती सुंदर रीतीनं प्रियानो त्यानं तिला हाताळलेलं आहे तिचे पूर्वग्रह तिचा पूर्व अनुभव ह्या सर्व गोष्टीमधून प्रभूनं तिला सांगितलं की तो मी तोच आहे आणि हे ऐकता क्षणीच दोन घटना घडलेल्या आहेत ती ऐकती आणि लागलीच वचन सांगतं की तिने काय केलं घागर टाकून दिली प्रियानो ज्या कामासाठी ती आली होती रोज लागणारं पाणी भरण्यासाठी त्या विहिरीवर आली होती परंतु जेव्हा तिला कळतं की असा पाणी देणारा हा मला भेटलेला आहे की परत तहान लागणार नाही सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असा असणार आहे आणि मग ती घागर टाकून प्रियानो त्या शमरोनामध्ये जाती त्या लोकांकडे त्या नगरात जाती आणि त्याच वेळेला शिष्य तिथं पोहोचतात शिष्यांनी पाहिलेलं असतं की येशू एका स्त्री संगती बोलत आहे तेव्हा त्यांच्या डोक्यातले विचार त्यांच्या अनुभवाप्रमाणे की यहुदी शमरोनी यांच्यामध्ये वैरभाव असतो आणि यहुदी लोक विशेषतः शमरोनी स्त्री संगती त्यातल्या त्यात रब्बी तर रस्त्यावर असं बोलत नाही परंतु इथं आम्हाला दिसतं वचनावरून की ते विचारत नाहीत येशूला परंतु त्यांच्या डोक्यामध्ये ते विचार चाललेले असतात त्यांच्या डोक्यामधले हे विचार आणि जिणं हे ऐकलंय ती घागर टाकून शमरोनात गेली प्रियानो आणि येशू हालेलुया येशू ज्यानं त्या स्त्रीमध्ये बी पेरलं होतं ते बी तिच्या अंतकरणात पेरलं होतं त्या विचारामध्ये असलेला येशू ती गेल्यानंतर शिष्य त्याला म्हणतात गुरुजी जेवा परंतु इथं स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो वचन 34 येशू त्यांना म्हणाला ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे हालेलुया पाणी मागितलं त्यांनी त्याला तहान लागली नव्हती प्रियानो आणि इथं शिष्यांनी आणलेलं अन्न खाण्यासाठी त्याची इच्छा नाही म्हणजे त्याला ती भूकही लागलेली नाही तो स्पष्टपणे म्हणतो की ज्यानं मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे आणि म्हणून त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललेले असतात की आता मी शमरोनी स्त्रीच्या अंतकरणात जे बी पेरलेलं आहे त्याचं पीक येणार आणि म्हणून पुढचं जे आहे वचनं ती पिकांविषयी आहे आणि तो सार आम्हाला हेच सांगतो की जे पीक आम्ही पेरतो ते पीक पेरल्यानंतर साधारणपणे ते पीक येण्यासाठी 4 महिन्याचा अवधी असतो परंतु आत्मिक पीक जर ते व्यवस्थित रीतीनं ती जमीन व्यवस्थित रीतीनं करून जर पेरलं तर ते आत्मिक पीक मात्र ताबडतोब येत असतं आणि म्हणून येशूच्या डोक्यामध्ये हे विचार आहेत आणि खरोखरच तिची जमीन व्यवस्थित करून प्रभू येशू ख्रिस्तानं हे पेरल्यानंतर ती स्त्री तिथं थांबू शकली नाही प्रियानो ती स्त्री तिचा आनंद जो आहे तो आनंद एवढा की ती ज्या कामासाठी आली होती जे तिचं तुटपंचं काम होतं जी छोटीशी तिची निकड गरज होती ती तिथंच टाकून प्रियानो ती गावामध्ये गेली आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की तिने विषयांतर जरी केलं असलं तरी तिच्या डोक्यामध्ये जे तिने ऐकलं होतं तेच होतं आणि म्हणून नगरात गेल्यानंतर ती त्या लोकांना म्हणती चला मी केलेले सर्व काही ज्यानं मला सांगितले तो मनुष्य पहा तोच ख्रिस्त असेल काय हालेलुया 4 चौघा यहुदीतून संदेष्टापर्यंत ख्रिस्त असेल हा विचार घेऊन त्या नगरातल्या लोकांना सांगायला जाती आणि त्या विषयांतरावर जे बोललेलं आहे तेच ती सांगत नाही पण ती सांगती की त्यानं मला जे सांगितलं ते खरं आहे आणि म्हणून प्रियानो तिथं असं म्हटलेलं आहे पहा की मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून
त्या नगरातले पुष्कळ शमरोणी त्याच्यावर विश्वास ठेवला. तिची साक्ष ऐकून तिथं म्हटलेलं आहे की पुष्कळ शमरोण्यांनी विश्वास ठेवला. पुष्कळ म्हणजे आपण एखादा आकडा धरतो, एखादा काहीतरी कार्यक्रम मीटिंग असेल तर आपण बोलताना म्हणतो पा 10 जण तरी होते का, 100 तरी होते का. मग तिथं आपल्याला एखाद्या वेळेस जास्त असतील 100 पेक्षा तर उत्तर ऐकायला मिळतं पुष्कळ. ह्या स्त्रीची साक्ष, शमरोणी स्त्रीची साक्ष ऐकून पुष्कळ शमरोण्यांनी विश्वास ठेवला आणि मग त्या नगरातले ते शमरोणी लोक येशूकडे यायला लागले आणि येशूनं वचनं सांगितल्यानंतर येशूची साक्ष ऐकून पुढं असं म्हटलेलं आहे पहा की वचन 41 त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. एखाद्या विशिष्ट आकड्यापेक्षा जास्त म्हणजे पुष्कळ. शमरोणी स्त्रीची साक्ष ऐकून पुष्कळाने विश्वास धरला, परंतु खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकल्यानंतर पुष्कळांपेक्षा जास्त म्हणजे कितीतरी. आणि म्हणून प्रियानो आम्हाला हे उत्तम उदाहरण आहे प्रियानो, की येशूनं पाहिलं नाही की एक उपेक्षित स्त्री आहे, हिला काय सांगायचं आहे, शमरोणात काय सांगायचं आहे, परंतु त्यानं जवळच्या वाटेनं शमरोणात जाणं निवडलं, ते त्यांनी योग्य वाटलं आणि त्या तिला वैयक्तिकरित्या प्रियानो त्यानं वैयक्तिकरित्या तिचे जे पूर्वग्रह आहेत सगळे तिचं डोक्यातलं काढून तिला एक उत्तम अनुभव दिला, एक तिला सार्वकालिक जीवनाची खात्री दिली आणि तिने जाऊन त्या लोकांना सांगितलेलं आहे, लोक त्याच्याकडे आलेले आहेत. प्रियानो आम्हालाही असंच करायचं प्रियानो. कोणतं तरी नगर आमची वाट बघत असेल, कोणती तरी व्यक्ती आमच्यासाठी वाट पाहत असेल, आम्हाला त्यांना जाऊन हे शुभवर्तमान सांगायचं आहे, कारण येशूची अखेरची आज्ञा हीच आहे प्रियानो. त्यानं आमच्या तारणासाठी त्या वधस्तंभावर खूप मोठी किंमत चुकवलेली आहे आणि हे तारण, हे तारण वैयक्तिकरित्या जर आम्ही त्याला स्वीकारलं नाही तर ते आम्हाला मिळणार नाही. म्हणून एकेका आत्म्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळ आहे प्रभू प्रियानो, तोच कळवळा घेऊन आम्हाला एकेका व्यक्तीपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि हे सुंदरसं आम्हाला एक आदर्श असं शिकवण आहे की कसं आम्ही टप्प्याटप्प्यानं सुवार्थ सांगितली पाहिजे, कशा पद्धतीनं आम्ही बी पेरलं पाहिजे की ते बी वाया जाणार नाही तर नगराला जिंकणार आहे. जसं त्या शमरोणी स्त्रीच्या अंतकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं असं बी पेरलं आणि अख्खा शमरोण त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागला. ते असं म्हणाले प्रिया, असं वचन आहे की आणि ते त्या स्त्रीला म्हणाले आता तुझ्या बोलण्यावरून ना आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित तारणार आहे हे आम्हाला कळलेले आहे. होय, सर्वात महत्त्वाचं तर तो खचित तारणार आहे. आमचं तारण त्याच्याशिवाय अशक्य आहे. तारण देणारा तोच एक महान परमेश्वर आहे ही खात्री पटलेली त्या लोकांनी सांगितलेलं आहे प्रियानो. तर आम्हाला सुवार्ता सांगायची आहे. सुवार्ता याचा एक अर्थ असा आहे की शुभवर्तमान. आणि प्रियानो ते शुभवर्तमान आमच्या हातामध्ये आहे. होय, असं वर्तमान की जसं त्या शमरोणी स्त्रीला तिचा भूतकाळ विसरायला लावून एक उज्ज्वल आणि सार्वकालिक जीवनाची भविष्याची आशा देणारं ठरलं, ते शुभवर्तमान प्रियानो आम्हाला गाजवायचं आहे. आम्हाला अनेकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आमचं वैयक्तिक तारण झालं याच्यामध्ये आम्हाला समाधान मानायचं नाही. जिथंच खुद्द प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो म्हणतो की ज्या पित्यानं मला ज्या कामासाठी पाठवलेलं आहे ते कार्यसिद्धीस नेणं हेच माझं अन्न आहे. आम्हा प्रत्येकासाठी त्याची वैयक्तिक योजना आहे प्रियानो, आणि ती योजना सुंदर आहे. आज जर आम्ही स्वतःला त्याचं शिष्य म्हणून पाहत आहोत, आज जर आम्ही त्याला त्याचा आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून जर स्वीकारलेला आहे तर आम्हाला ही आज्ञा खूप मोठं आव्हान देते प्रियानो. आम्हाला अनेकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आम्हाला सुवार्ता सांगायलाच पाहिजे. लोक आमची वाट पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत जाणं हे आमचं एक अध्य कर्तव्य असणं गरजेचं आहे प्रियानो. तर चला प्रियानो आम्ही त्याच्या हातामध्ये पडूया
की जी आज्ञा त्यांना आम्हाला केलेली आहे त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्यांना आता तर आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे प्रियानो. तो पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो. आम्हाला स्वतःला आमचं डोकं चालवण्याची गरज नाही. तो पवित्र आत्मा आम्हाला उत्तम रीतीनं चालवतो. आणि जेव्हा आम्ही वचन सांगतो की त्याचे उपासक आत्म्यानं आणि खरेपणानं उपासना करणारे पाहिजेत अशी पित्याची इच्छा आहे आणि आम्ही असं जर करू आम्ही असं करू तर नक्कीच प्रियानो मोठं पीक हाताशी येणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की पेरणारा आणि कापणारा हे दोघं संगती आनंद करतील आणि ती वेळ आलेली आहे. आम्ही स्वतःला तयार करूयात प्रियानो. आम्हाला जर ती शुभवार्ता कळलेली आहे ते शुभवर्तमान कळलेलं आहे तर आम्ही ते शुभवर्तमान इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला तयार करूयात. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्वर्गीच्या पित्या पुन्हा एक वार तुला धन्यवाद देते तू पुरवलेल्या कृपेबद्दल. माझ्या गौरवी राजा ह्या दिवसामध्ये प्रभू अनेक लोक माझ्या सेनांच्या यहोवा राजा अजूनही अज्ञानात आहेत अजूनही अंधकारात आहेत ते कोणाची तरी वाट पाहत आहेत माझ्या देवा. आम्हाला जर तू कळला होय प्रभू आम्हाला जितकी खात्री पटली तर ती आम्ही इतरांपर्यंत सांगणं गरजेचं आहे. दया कर कृपा कर आमचं मार्गदर्शन कर माझ्या राजा आणि आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझी शुभवार्ता घेऊन जाण्यासाठी सहाय्य कर मार्गदर्शन कर. येशू माझा तारणारा ज्या नावात मागते पित्या म्हणून तो ऐक. आमेन.